हरिओम, माझे नाव मयुरेश गणेश भामरे, सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र बोराडी। मला आजपर्यंत बापूंचे अनेक अनुभव आले, त्यापैकी हा एक अनुभव। मागच्या वर्षी आम्ही कुत्रा पाळला होता, त्याला मी प्रेमाने खाऊ घालायचो व तोही आमच्या भोवती फिरत राहायचा। पण गेल्या वर्षी पावसाळ्यात त्याच्या डोळ्यावर एक मोठी जखम झाली। जखमेमुळे त्याला त्याचा डोळा उघडता येत नव्हता। मग आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याच्या डोळ्यावर हळद टाकली व अनेक प्रकारचे इन्फेक्शन ट्यूबही लावले, पण जखम कमी होत नव्हती। पावसाळ्यामुळे ती जखम वाढतच होती। मग मी एके दिवशी शनिवारच्या उपासनेत स्वस्तिक्षेम संवादमध्ये बापूंना प्रार्थना केली की प्लीज बापू, प्लीज माझ्या कुत्र्याच्या डोळ्यावर झालेली जखम पूर्णपणे व्यवस्थित करून द्या। आणि मी हळदसोबत जखमेवर उदीही लावू लागलो। काही दिवसात ती जखम पूर्णपणे व्यवस्थित होऊन गेली। आम्हा सर्वांना आश्चर्य वाटले की जखम एवढी मोठी होती। आम्हाला वाटलं नव्हतं की जखम कधी कमी होईल, पण बापूंना प्रार्थना केल्यामुळे आणि जखमेवर उदी लावल्यामुळे ती जखम पूर्णपणे व्यवस्थित होऊन गेली। त्यामुळे मी बापूंना अंबज्ञा म्हणतो। हरिओम श्रीराम अंबज्ञा नाथ संवित नाथ संवित नाथ संवित।